राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे कमी करण्यासाठी विघ्नहर मेडिकल फाउंडेशन या संस्थेनं शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प हे अभियान सुरू केलं आहे या अंतर्गत जनजागृती करणाऱ्या माहितीपटाचं प्रकाशन आज मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालं मिशन इम्पॉसिबल नावाच्या या माहितीपटात सर्पदंश आणि त्यामुळे होणारे गंभीर परिणाम यांची माहिती तसंच सर्पदंशानंतर उपचार करून बरे झालेल्या रुग्णांच्या मुलाखती आहेत या माहितीपटामुळे समाजातल्या अंधश्रद्धा दूर होऊन सर्पदंशावर लोक वेळेत उपचार घेतील असा विश्वास टोपे यांनी यावेळी व्यक्त केला सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असंही त्यांनी सांगितलं जंगलात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास शासनातर्फे दोन लाख रुपयांची मदत देण्यात येते ती मदत इतर कुठेही असा मृत्यू आल्यास मिळावी यासाठीही प्रयत्न केला जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं मृत्यूपासून निश्चित प्रकारे थांबवण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक महत्त्वाचं पाऊल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासन आरोग्य विभागाच्या वतीने टाकूया पण नोटिफायबल डेथ्स बिकॉज ऑफ स्नेक बाईट सर्पदृ दंशामुळे तर तो आपण ताबडतोबीनं त्याचं नोटिफिकेशन काढूया आणि सर्पदंशाची नोंदी ह्या पूर्ण महाराष्ट्रात होतील हे आपण त्यानिमित्ताने खात्री करूया हा उपक्रम राबवणारे डॉक्टर सदानंद राऊत यांच्या प्रयत्नांचं टोपे यांनी विशेष कौतुक केलं या कार्यक्रमाला आय सी एम आरच्या पदाधिकारी डॉक्टर गीतांजली सजदेवा राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते